आणि मोठी बातमी, शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक ही पार पडलेली आहे. वंचित आघाडीचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित नव्हते. महत्वाची आणि मोठी बातमी, वंचित आघाडीचे प्रतिनिधी या बैठकीसाठी उपस्थित नाहीत. कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील जाणून घेणार आहोत. कृष्णा, वृषाली, आपण पाहतोय की महाविकास आघाडीची बैठक ही सिर्वरोगच्या निवासस्थानी शरद पवार यांच्या जवळपास 1.5 ते 2 तासापासून सुरू आहे आणि नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे बैठकीमधून बाहेर पडलेले आहेत. मात्र काँग्रेसचे नेते अजून सुद्धा आतमध्ये आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीचा कुणीही प्रतिनिधी या बैठकीला हजर नव्हता. मात्र जवळपास 1.5 ते 2 तासापासून ज्या जागेबाबतचा वाद सुरू आहे किंवा मतभेद आहेत, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते त्या मतदारसंघामध्ये दावा करतायत आणि म्हणून या 3 ते 4 मतदारसंघाचा तिढा जो आहे तो अद्याप तरी सुटलेला नव्हता आणि म्हणून ही बैठक महत्वाची मानली जात होती. मात्र आता आपण पाहतोय की थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत हे बैठकीमधून बाहेर पडलेले आहेत. मात्र रायगडचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाणारे अनंत गीते हे सुद्धा सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काँग्रेसतर्फे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे देखील या बैठकीला पोहोचलेले होते. त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर यांचे दीर अनिल धानोरकर हे सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे. प्रतिभा धानोरकर या बैठकीला आल्या असल्याची माहिती मिळत होती. मात्र त्यांचे दीर या बैठकीला पोहोचलेले आहेत, त्या स्वतः या बैठकीला नाही आहेत. मात्र थोड्याच वेळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. संजय राऊत हे थोड्याच वेळापूर्वी बाहेर पडले, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला नाही आहे. मात्र अनंत गीते हे सुद्धा सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले आहेत. जवळपास 1.5 ते 2 तासापासून ही बैठक सुरू आहे आणि सांगली असेल, भिवंडी असेल किंवा चंद्रपूर असेल या जागाबाबतचा तिढा अजून सुद्धा कायम आहे. काँग्रेसने काल झालेल्या बैठकीमध्ये काही उमेदवारांची नावं निश्चित केल्याचं कळतंय. मात्र तरी सुद्धा चंद्रपूरमध्ये नेमकं विजय वडेट्टीवार यांना संधी दिली जाणार की प्रतिभा धानोरकर यांचं नाव पण नावावरती शिक्कामोर्तब केला जाणार अशी जी काही चर्चा आहे ती आजच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाची मानली जाते. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.